नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे. मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं एका मागासवर्गीय तरुणानं आणि त्यामुळे संपूर्ण गावानं 3 दिवस या दलित समाजावरती बहिष्कार घातला. ही घटना घडलेली आहे. शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारावरती चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या अशा घटना अजूनही घडत आहेत हे फार विदारक चित्र आहे. तब्बल 3 दिवसानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं हे बहिष्काराचं प्रकरण मिटलेलं आहे. मात्र यातून समाजामध्ये आजही जातीपातीच्या भिंती मिटता मिटत नसल्याचं चित्र उभं राहिलंय. लातूरमधली ही घटना आहे आणि इथे मंदिरामध्ये जाऊन एका मागासवर्गीय तरुणानं दर्शन घेतलं आणि त्यामुळे संपूर्ण गावानं 3 दिवस या दलित समाजावरती बहिष्कार घातला. ही धक्कादायक घटना ही लातूरच्या निलंगामधल्या जवलील इथे घडलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या अशा घटना घडत आहेत हे फार विदारक चित्र आहे. आणि तब्बल 3 दिवसांनंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे बहिष्काराचं प्रकरण मिटवण्यात आले. मात्र यामधून समाजामध्ये आजही जातीपातीच्या भिंती काही मिटता मिटत नाहीत. त्याचं हे पुन्हा एकदा उदाहरण महाराष्ट्रातल्या लातूरमध्ये निलंगा या ठिकाणचं. एका मागासवर्गीय तरुणानं मंदिरामध्ये गेला नारळ फोडण्यासाठी. नारळ फोड जिथे नारळ फोडतात तिथे नारळ फोडलं त्याने आणि देवाचं दर्शन घ्यायला मध्ये गेल्यावर तो घरी आला इकडं. मग काही लोकांनी त्यांना सांगितलं की हा महार माणूस तिथ्या देवळात गेला. त्याने तिथं काही 4-5 पोरं आली त्याला, तो मंदिरात का गेला सोबत. त्यानंतर हा प्रकरण वाढलं. मग त्यांनी इथल्या काही गावातल्या लोकांनी डांगोळी दिली की गावात बैठक आहे, गावातल्या गावातच जाऊ दे, इकडे समाजात कोणी आलेलं नाही. त्यांनी गावातल्या गावात डांगोरी दिल्यानंतर तिकडे त्यांची बैठक ठरली आणि ह्या लोकांना पाणी किंवा दुकानातलं अन्नधान्य पिठाच्या गिरणीवर काहीच द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं. गेल्या 2 दिवसापासून त्या कुठल्याही वस्तूला त्यांना वस्तू गावात मिळत नाही असं बहिष्कार टाकलेला आहे. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्यासोबत आहेत. नितीन, महाराष्ट्रामध्ये आजही हे घडतंय हेच खरं तर दुर्दैवी म्हणावं लागेल. लातूरमधल्या या निलंगामध्ये नेमकं काय काय घडलेलं होतं सविस्तरपणे सांगा. नक्कीच, लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातलं हे ताडमुगळी नावाचं गाव आहे. तसं पाहायला गेलं तर ताडमुगळी हे गाव लातूर आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागावरती येतं आणि अजूनही जर पाहायला गेलं तर कर्नाटक आणि इतर राज्यांच्या ज्या सीमा आहेत त्या सीमेवरती अजूनही जातीपातीचे बंधनं कायम आहेत. जातीपातीच्या प्रथा अजूनही चालत असलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याचंच हे जिवंत उदाहरण आहे ताडमुगळी गावातलं की एका तरुणानं फक्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं, देवदर्शन घेतलं, त्यामुळे त्या संपूर्ण दलित समाजावरती या गावानं गावात दवंडी पिटवून बहिष्कार टाकल्याची घटना ही घडलेली आहे. आणि तब्बल 3 दिवस या ग्रामस्थांना गावातल्या कुठल्याही किराणा दुकानात कोणतंही साहित्य घ्यायला परवानगी नव्हती. तसेच कुठल्याही शेतमजुरी करायला परवानगी दिली गेलेली नव्हती. त्याबरोबर इतर बंधने देखील या गावकऱ्यावरती या दलित समाजावरती इथल्या लोकांनी टाकलेली होती. आणि यामुळे जर पाहायला गेलं तर आता आपण शाहू फुले महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतोय आणि तरीही या ठिकाणी अशा प्रकारच्या जाती परंपरा रूढी परंपरा अजूनही कायम आहेत. त्यामुळं आता या परंपरा मोडीत काढणं कुठेतरी गरजेचं आहे. अगदी बरोबर. मात्र नितीन, ज्यांनी या कुटुंबावरती बहिष्कार घातला अर्थात पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी केली तेव्हा कुठे हे प्रकरण मिटलं. मात्र बरेच कायदे आहेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकरणी बहिष्कार घालणं हे आता फार म्हणजे आता याला काय म्हणावं कळत नाहीये. मात्र तरी देखील यावरती कुणावर कारवाई होईल, काय होईल, काय पोलिसांनी सांगितलंय? नक्कीच, या बाबतीमध्ये पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सगळ्यात पहिल्यांदा गावात जाऊन चौकशी केली असता त्यांना हे निदर्शनास आलं की ह्या संपूर्ण दलित समाजावरती बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आणि यांचा कुठेतरी छळ या ठिकाणी केला जातो हे लक्षात आल्याच्या नंतर गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त पोलिसांनी तैनात केला आणि हे प्रकरण अजून चिघळू नये किंवा वाढू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही ग्रामस्थांची दलित समाजाचे आणि गावातल्या इतर सवर्ण समाजाचे
दोघांनाही बसवून त्या ठिकाणी एक बैठक घेतली आणि दोघांमधलं हे तेढ जे आहे ते मिटवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तुर्तास हे प्रकरण जरी पोलिसांच्या मध्यस्थीने मिटवलं गेलेलं असलं त्यावर कुणाचीही कोणत्याही समाजावरची कोणत्याही समाजावर तक्रार नसल्यानं पोलिसांनी तुर्तास हे प्रकरण फक्त मध्यस्थी करून मिटवलेलं आहे. मात्र हे तुर्तास प्रकरण मिटवलं जरी असलं तरी मनातल्या ज्या जातीरूढी परंपरेच्या ज्या गाठी आहेत त्या अजूनही संपणार का किंवा संपतील का या प्रकरणामुळं हा प्रश्न मात्र कुठेतरी अनुत्तरित राहतोय. बरोबर नितीन. आणि या गावातले ग्रामस्थ नेमके कुठल्या जगात मध्ये वावरत आहेत, कारण मंदिरामध्ये जायला कोणाला परवानगी कोणाला नाही हे असं काही आहे का, किंवा मंदिरामध्ये प्रवेश करून तिथे नारळ फोडणं किंवा दर्शन घेणं यात त्या माणसाची काय चूक झाली की त्यामुळे इतका बहिष्कार घालण्या इतपत पाऊल उचललं बाकीच्या ग्रामस्थांनी? नक्कीच, देव हा सगळ्यांचा असतो, सगळ्यांसाठी देव असतो आणि सबका मालिक एक अशा पद्धतीच्या ज्या आपण घोषणा करतो महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल त्यामुळं कुठेतरी एकतेची भावना आपण निर्माण करतो. मात्र अजूनही काही सीमावर्ती भागातले छोटे छोटे जे गावं आहेत ते गावं शिक्षणापासून किंवा बाकीच्या जगापासून लांब राहिलेले आहेत आणि त्यामुळेच कुठंतरी पुरातन काळातल्या ह्या जातीरूढी परंपरा या लोकांच्या डोक्यामध्ये अजूनही घर करून बसलेल्या आहेत आणि अशा जातीरूढी परंपरेच्या आहारी गेलेल्या या लोकांचं हे असं कृत्य जे आहे ते वारंवार आपल्याला घडताना दिसतं आणि कुठेतरी शिक्षणाचा अभाव किंवा अशिक्षितपणाचं हे लक्षण जे आहे ते समोर येताना दिसतं आणि अशिक्षितपणामधूनच हा प्रकार सगळा प्रकार घडलेला आहे असं समोर आलंय. बरं, पोलिसांचा बंदोबस्त आता या गावामध्ये आहे, पोलिसांनी तरी या ग्रामस्थांना काही समज दिली आहे का नाही? नक्कीच, पोलिसांनी दोन्ही गावातील जे दलित समाज असेल किंवा सवर्ण समाजातील लोक असतील या दोघांनाही एकत्र बसवून त्यांच्यामधलं वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. वाद मिटवलेला आहे आणि सवर्ण समाजाला सक्त ताकीद देखील दिलेली आहे की यापुढे अशा प्रकारची छळवणूक खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारची छळवणूक जर केली गेली तर यावर कायदेशीर कारवाई करण्यात. नितीन, थोडंसं थांबवते, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आपल्यासोबत फोनलाईन वरती जुळले गेलेत. वर्षाताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. लातूरच्या निलंगामध्ये अतिशय दुर्दैवी बातमी समोर आली आहे, एका व्यक्तीनं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं, मागासवर्गीय समाजाची ती व्यक्ती आहे आणि म्हणून गावानं बहिष्कार घातला. नाही, हे अतिशय गंभीर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये अशा पद्धतीच्या जाती धर्माच्या अनुषंगाने घटना घडत आहेत आणि त्याच्यामुळे समाजामध्ये अतिशय विखारी असं वातावरण केलं जातंय. म्हणूनच दलित समाजाच्या संरक्षणासाठी आपल्याकडे अॅट्रॉसिटीचा कायदा आहे आणि त्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्या पद्धतीने समज म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्स आहे जातीवाचक. या पद्धतीने जर कोणी कोणाशी वागलं असेल तर ते कॉन्स्टिट्युशनला धरून नाही आणि म्हणून केवळ समेट घडवून आणणं आणि बसून समज देणं एवढं मला असं वाटतं की हे पुरेसं नाही. कारण याच्याने काय होतं, काय सोकावतो, याच्यामुळे इतर गावांमध्ये असं वागण्याची ज्यांच्या मनामध्ये काही ना काही असे विचार सुरू असतात त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि म्हणून वेळीच या ठिकाणी कायदा चालवला पाहिजे आणि तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, त्यामुळे त्या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत हेही तितकंच गरजेचं आहे. आणि केवळ बसून गाव पातळीवरती तो समेट पुरेसा नाही आणि त्याच्या मुळाशी ही जी मानसिकता ही बदलण्यासाठी पण एक सामाजिक प्रक्रिया गावांमध्ये सुरू झाली पाहिजे. जाती धर्माच्या नावावरती मनातून का होईना ते तसल्याच असं म्हणण्याची जी कृती आहे तो जो व्हायरस आहे तो कोरोनापेक्षा आपल्या देशामध्ये भयंकर आहे आणि तो देश बांधणीमध्ये सगळ्यात आजच्या काळात अडचणीचा ठरतोय आणि म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला एक सामाजिक प्रक्रिया पण त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. पण त्याच वेळेला कायद्याचा वचक पण निर्माण करावा लागेल, संबंधितांवरती अशा पद्धतीने वर्तन केलं असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल. वर्षाताई, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत, थेट जाऊयात. सध्या जागतिक परिस्थिती पाहता नवीन रुग्ण संख्येमध्ये घट झालेली आहे परंतु दैनंदिन कोविड मृत्यूमध्ये वाढ झालेली आहे आणि हे आजच्या पाहणीमध्ये आपल्या जिल्ह्यात पण घडलंय, राज्यात पण घडलंय, देशात पण घडलंय आणि जगात पण ते त्या ठिकाणी घडतंय. आम्ही डॉक्टरांना विचारलं, इथले टास्क फोर्सचे प्रमुख आहेत डॉक्टर कदम, त्यांना तर ते म्हणले की हे मात्र घडतंय, ह्याच्या पाठीमागचं नक्की कारण काय ते आम्ही पण शोधण्याचा प्रयत्न करतोय. कारण ह्याच्या आधी मृतांची तशी टक्केवारी इतकी घट होती, आता मात्र त्या तुलनेमध्ये थोडीशी वाढ झालेली दिसते.
फ्रान्स आणि अमेरिका या देशांमध्ये नवीन रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसून येते. जर्मनी आणि युनायटेड किंगडममध्ये मात्र वाढ होताना दिसते. आपल्या देशाचं बोलायचं झालं तर एकंदरीत गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये ह्या आठवड्याच्या बद्दलचा आम्ही तुलना केली तर त्याच्यात 30% घट आपल्या देश पातळीवर झाली. राज्यामध्ये 42% घट त्या ठिकाणी झाली. पुणे जिल्ह्याची घट बघितली तर गेल्या आठवड्यामध्ये आपले 90,000 पॉझिटिव्ह पेशंट होते, ते आता 45,000 आलेले, म्हणजे 50% घट पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये झालेली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये कोविडचं लसीकरण पण आपण 1,33,000 केलं, त्याच्यामध्ये आता पहिला डोस पण चांगला झालेला आहे. दुसऱ्या डोसमध्ये देखील पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 86% तो दुसरा डोस झालेला आहे. फक्त 15 ते 18 वयोगटामध्ये मात्र थोडंसं आपण पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात मागं आहे. ग्रामीण भागामध्ये मात्र परिस्थिती पर्सेंटेजचा विचार करता चांगली आहे. आज दोन्ही आयुक्तांशी बोलत असताना एक लक्षात आलं की थोडंसं 15 ते 18 वयोगटातल्या मुलामुलींच्या करता लस जेवढी अवेलेबल पाहिजे तेवढी लस उपलब्ध नाही. आज पण आपल्याला लसीकरण करता आलं नाही कारण लस नाही, उद्या पण करता येणार नाही. परंतु विभागीय आयुक्त सौरवराव म्हणाले की सोमवारी लस येणार आहे. इथून पण प्रयत्न चाललेला आहे. मी पण आता मुंबईला गेल्यानंतर संबंधितांशी बोलतो, केंद्राशी संपर्क साधून की बाबा ही लस 15 ते 18 वयोगटातली कुठेही असं शॉर्टेज पडता कामा नये, मग ते आपली पर्सेंटेज वाढायला त्याच्यातनं मदत झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच ऑक्सिजनची उपलब्धता वगैरे बाकीची सगळी आपली तयारी आहे, तिथं कुठं अडचण नाही. आम्ही आता जम्बो हॉस्पिटलच्या बद्दल आज चर्चा केली की काय करावं, कारण आपण तिसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये थांबलो होतो आणि तिथं भाडं पण महिन्याला बऱ्यापैकी आहे. तर असं ठरलं की 28 फेब्रुवारीपर्यंत पाहावं काय परिस्थिती राहती आणि मग मार्चमध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा. जरी बंद असलं तरी त्याला भाडं द्यावं लागतं. सुरुवातीचं भाडं देत असताना राज्य सरकार, DPC आणि महानगरपालिका मिळून भाडं देत होते. आता राज्य सरकार देत नाही, DPC देत नाही, फक्त तो भार पिंपरी चिंचवडच्या जम्बो हॉस्पिटलचा पिंपरी चिंचवड मनापावर आलाय आणि आपल्या पुणेचा COEP आहे त्याचा पुणे महानगरपालिकेवर आलेला. हां, आपल्या शाळा आपण मागं 1 फेब्रुवारीपासून सुरू करायचा निर्णय घेतलेला होता. त्याच्यामध्ये हाफ डे करायच्या होत्या सुरुवातीच्या 1 ते 8 पर्यंत, पण आज आम्ही ठरवलं की आता हाफ डे काढून टाकावं, 1 ते 8 पण पूर्णपणे उपस्थित आहेत. फुल डे आपल्या आपल्या मी राज्यावर येतो, पुणे जिल्ह्यात, पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरात मी जे सांगतोय ते ह्याच्यातलं. दुसरं, राज्याच्या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्याच्यात पण थोडंसं कोरोनाचं प्रमाण कमी पॉझिटिव्हचं पाहायला मिळाल्यानंतर नियमामध्ये शिथिलता करण्यात आली. तर कोणती शिथिलता करण्यात आली तर स्पर्धा ज्या असतात, मग घोड्याची स्पर्धा असेल, बैलाची स्पर्धा असेल, इतर खेळांच्या स्पर्धा असतील, कसल्याही प्रकारच्या स्पर्धा, त्या 25% उपस्थितीमध्ये त्या भरवण्याच्या करता जिल्ह्यामध्ये असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यायची, तुमच्या पुणे महानगरपालिकेत असेल तर विक्रमकुमारांनी परवानगी द्यायची आणि पिंपरी चिंचवडमध्ये असेल तर राजेश पाटलांनी परवानगी द्यायची. ही सूत्र ऑल ओव्हर महाराष्ट्र. तर तो अधिकार आपण स्थानिकांना दिलेला. आज आम्ही राजेश कुमार कलेक्टर विक्रमकुमार आणि राजेश पाटील ह्यांना सगळ्यांना सांगितलेलं की बाबा तुम्ही 25% उपस्थितीमध्ये काही आपल्या इथं आता टेनिसच्या स्पर्धा चाललेल्या आहेत, बरेच जण बैलगाड्यांच्या स्पर्धेच्या करता मागणी करतायत, रेसकोर्सवाल्यांनी घोड्याच्या स्पर्धेच्या करता मागणी केलेली, रेसच्या करता परवानगी मागितलेली, अशा पद्धतीच्या परवानग्या राज्यांनी जे काही गाईडलाईन दिली त्या पद्धतीनं द्यायला इथल्या अधिकारी वर्गाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या सगळ्या गोष्टी होत्या
आपल्याला काही सांग विचारायचं असेल दादा, जी एवढं घटना झाली हा पुन्हा मे नाही नाही अभि तक नाही होत. तर पुणे जिल्ह्यामध्ये एकतर कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण, शाळा, त्याचसोबत नुकतीच घडलेली दुर्घटना, बांधकाम व्यावसायिक आणि यांच्यावरती जी काही कुचराई करण्यात आली कामामध्ये आणि 5 कामगारांचा मृत्यू झाला, या सगळ्या विषयांवरती उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बोलत होते. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 न्यूजमध्ये. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आज वसंत पंचमी अर्थात वसंतासा म्हणजेच निसर्गाचा उत्सव आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो विठुरायाचा विवाह. वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी. मग या देवाच्या लगीन घ्यायचे वेध 15 दिवसापासून लागलेले असतात. हा मुहूर्त आज दुपारी 12 असल्यामुळे विठ्ठल मंदिरात लगीन घाई सुरू आहे. सध्या कोरोनाचं संकट सुरू असल्यामुळे यावर्षी देखील कोरोनाचे सगळे नियम पाळून अगदी मोजक्या वराडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होतोय. लग्नस्थळ असलेल्या विठ्ठल सभामंडपात 7 प्रकारच्या फुलांनी महाल साकारलेला आहे. यामध्ये लाल, पिवळा झेंडू, अष्टर, पांढरी शेवंती, पांढरी डिफ्री, अँथोरियमसह इतर पानफुलांचा वापर करण्यात आलाय. शिवाय लग्न मंडपात समोर फुलांचे द्वारपाल सुद्धा तयार केलेले आहेत. आणि बातमीसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.